श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. आपल्या प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपली उत्तरोत्तर प्रगती होत जावी. घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणं होऊ नयेत आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पैसासुद्धा यावा. जर यात गोष्टी तुम्हालासुद्धा वाटत असतील तर तुम्ही एक उपाय तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता. अत्यंत सोपा असा मुख्यद्वारावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या मुख्यद्वारावरती पायपुसणी असते. ही पायपुसणी शक्यतो हिरव्या रंगाची असावी असं सांगितलं जातं. लाल रंगाची किंवा काळ्या रंगाची पायपुसणी कधीही आपल्या मुख्यद्वारावरती टाकू नये असं सुद्धा सांगितलं जातं. कारण या ज्या गोष्टी आहेत, लाल रंग जो आहे तो बाहेर निघताना जर आपण बघत असाल तर आपण कधीही सक्सेस होणार नाही किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे येत जातात. त्याचप्रमाणे काळ्या रंगाचंही तसंच आहे आणि म्हणून आपण हिरव्या रंगाची पायपुसणी आपल्या मुख्यद्वारावरती टाकायला हवी. आता ही जी पायपुसणी आपण टाकत आहोत तर त्याच्या खाली आपल्याला एक तुरटीचा तुकडा जो आहे तो ठेवायचा आहे. म्हणजे काय की तुरटी आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती जी पायपुसणी ठेवतो तिच्या खाली आपल्याला ठेवायची आहे. जर तुम्ही हा उपाय कंटिन्युअसली करत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीही वादविवाद भांडणं होणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैशांची तंगीसुद्धा निर्माण होणार नाही. कारण माता लक्ष्मी नेहमीच तुमच्यावरती प्रसन्न राहील. आणि त्याचबरोबर अशी जर तुरटी तुम्ही ठेवत असाल तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करणार नाही आणि तुमचं घर जे आहे ते नक्की सुखी समाधानी होईल. आता आपल्या मुख्यद्वारावरती फक्त तुरटी ठेवूनच होणार नाही आहे. म्हणजे पायपुसणीखाली तुरटी ठेवा हाच एक उपाय नाही तर आपल्या मुख्यद्वारावरती बऱ्याच वेळा बघा चपलांचा ढीगच्या ढीग पडलेला असतो. असं चुकूनही होऊ देऊ नका. आपल्या घरामध्ये जितकेही मेंबर्स असतील त्या प्रत्येकाला हेच सांगा की आपल्या मुख्यद्वारावरती जेव्हा चप्पल्स पडलेल्या असतात त्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरातून बाहेर निघून जाते. त्याच्यामुळे चपला ठेवायच्या असतील तर त्या मुख्यद्वारावरती येणार नाही अशा पद्धतीने ठेवा आणि त्या व्यवस्थित पद्धतीने ठेवा. अगदी उलट्या पालट्या पडलेल्या चप्पल ज्या आहेत अशा बघून माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही. त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर आपण छान असं तोरण लावायला हवं. कवड्यांचं म्हणा किंवा मग पिवळ्या कवड्यांचं जे तोरण बाजारात मिळतं किंवा केंद्रामध्ये मिळतं ते तुम्ही लावू शकता किंवा रुद्राक्षाचं तोरणसुद्धा तुम्ही लावू शकता. हे तोरण जर तुम्ही तुमच्या मुख्यद्वारावरती लावत असाल तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. या उलट तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी प्रवेश करेल आणि आपला मुख्यद्वार जो आहे तो नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मुख्यद्वारावरती रांगोळी, गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन या गोष्टीसुद्धा तुम्ही तुमच्या मुख्यद्वारावरती करू शकता. यामुळे सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये नेहमी येत राहील आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या मुख्यद्वारातून बाहेरच राहील. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.